नमस्कार, आजच्या या भागामध्ये हेअर ट्रान्सप्लांट कन्सल्टेशनच्या अगोदर पेशंटनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दलचे काय काय एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजेत ह्याच्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. मी डॉक्टर नीरज भुवन, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. आता हेअर ट्रान्सप्लांटची गरज कोणाला असते? तर ज्यांना ॲलोपेशिया म्हणजे टक्कलपणा आहे अशा लोकांना आपण जनरली हेअर ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो. आता हा टक्कलपणा पुरुषांना आणि महिलांना दोघांना असू शकतो, पण पुरुषांमध्ये टक्कलपणाचं किंवा ॲलोपेशियाचं 99% कारण हे मेल पॅटर्न बाळणीस असतं. म्हणजे जो अनुवंशिकतेपणानं येणारा जो काही टक्कलपणा आहे तो पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त आढळला जातो, आणि राहिलेला 1% हे बाकीचे कारण असतात. म्हणजे ॲलोपेशिया एरियाटा, ज्याला आपल्या भाषेत चाई म्हणतात, किंवा टिलोजन इफ्लुवियम, म्हणजे टायफॉइड किंवा डेंग्यू झाल्यानंतर जो काही होणारा हेअर लॉस आहे तो त्याच्यात त्या 1% असतो. त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांट करण्याअगोदर किंवा तुमचा जो टक्कलपणा आहे त्याचं नक्की एक्झॅक्ट डायग्नोसिस काय हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं. अनेकदा महिलांमध्ये पण टक्कलपणा येतो, पण त्याची कारणं अनुवंशिकतेपेक्षा पण बाकीच्या गोष्टींशी रिलेशनमध्ये भरपूर असतात. साधारण त्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल, किंवा हॉर्मोनल लेवलचा इम्बॅलन्स असेल, थायरॉईड डिफिशियन्सी असेल, तर पहिल्यांदा डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुमचा जो काही टक्कलपणा आहे त्याचं कारण हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरुष आहात आणि तुम्हाला मेल पॅटर्न बाळणीस आहे, म्हणजे अनुवंशिकतेनं बाळणीस आहे, तर आधी असं म्हणायचे की तुमच्याकडे म्हणजे पुरुषांमध्ये जे काही जीन्स असतात ते आईकडचे म्हणजे मॅटर्नल साईडचे जीन्स जास्त येतात आणि त्याच्यामुळं टक्कलपणा जास्त होतो. पण नंतर असं आढळलं की टक्कलपणासाठी एकुलता एक जीन असा कारणीभूत नाही आहे, तर ऑलमोस्ट 200 जास्त जीन्स हे सापडलेले आहेत, आणि ते दोन्ही म्हणजे आईकडून किंवा वडिलांकडून दोन्ही बाजूंनी तुम्हाला येऊ शकतात. आणि ते जीन्स असतात ते ऑटोसोमल डॉमिनंट असतात, म्हणजे ते जीन जर तुमच्या ब्लडमध्ये असतील तर ते जास्तपणे रिप्रेझेंट होतात. त्यामुळे अशापुणे तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या आईच्या साईडला किंवा तुमच्या मामांना किंवा तुमच्या आजोबांना जर टक्कल असेल तरच तुम्हाला टक्कलपणा येईल असं नाही. जर तुमच्या वडिलांकडे असेल त्याच्यामुळं पण येऊ शकतं, आणि ही गोष्ट तुम्हाला त्या डॉक्टरांना सांगणं हे गरजेचं आहे. कारण की जर तुम्हाला अनुवंशिकतेनं होणारा टक्कलपणा असेल तर त्याची जी काही मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट आपल्याला त्यानुसार ॲडजस्टमेंट करायला लागू शकते. आता सगळ्यात पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयाचा. मला अनेकदा 20-21 मुलं येतात आणि ते म्हणतात की नाही, मला हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायचं आहे, माझी हेअरलाईन पाठीमागं चाललेली आहे आणि मला ती पाठीमागं घालवायची नाही आहे, त्याच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे. तर ॲक्च्युली ही विचारसरणी जराशी चुकीची होते. तुमचं वय जसं जसं वाढत जातं तसतशी तुमची हेअरलाईन वरती होत जाते. म्हणजे साधारण तुम्ही कुठले ॲक्टर बघू शकता ज्यांची 20s त्यांची हेअरलाईन काय आहे, आणि जसं वय वाढत जातं 40-50 त्यांची हेअरलाईन कशी होत जाते, तर ती हेअरलाईन नॅचरली वरती होत जाते. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करताना वय आपल्याला बघायला पाहिजे, आणि वयाच्या अनुसार आपल्याला हेअरलाईन डिझाईन करायला पाहिजे, आणि त्याबरोबरच हेअर ट्रान्सप्लांट करायचे का नाही ही पण डिसिजन घ्यायला पाहिजे. जर तुमचं वय 25 कमी असेल आणि जर तुम्हाला टक्कलपणा असेल किंवा केस पातळ होत असतील तर जनरली आम्ही मेडिसिन किंवा PRP ते केस जास्तीत जास्त टिकवायचा प्रयत्न करतो, आणि ज्या लोकांना ह्या ट्रीटमेंटचा काही रिझल्ट येत नाही अशा लोकांनाच आम्ही हेअर ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो. हे झालं वयाच्या कमीच्या लिमिटचं. आणि वयाचं अप्पर लिमिट किती आहे? तर साधारण आपण 60-65 पण ज्या लोकांचं पण आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो. वय जास्त आहे याचा अर्थ असा नाही की तुमचा हेअर ट्रान्सप्लांट रिझल्ट खराब येणार किंवा तुमचा हेअर ट्रान्सप्लांटमध्ये केस उगवणार नाही. असं म्हणतात की जसं वय वाढत जातं तसे केसांची रिजनरेशनची कपॅसिटी कमी होत जाते, पण हे पण ऑब्झर्व केलेलं आहे की जो DST रेझिस्टंट म्हणजे परमनंट डोनर एरिया आहे, पाठीमागचे जे केस आहेत तिथली ग्रोथ वयाचे 90-95 जरी चालली तरी त्यांची त्या एरियातली केसांची ग्रोथ चालू राहते. त्यामुळे हे केस तुम्ही डोनर साईट म्हणून चांगल्या पद्धतीनं वापरू शकता. फक्त वय जास्त असेल तर त्याबरोबरच पेशंटला बाकीचे आजार नाहीत ह्याच्याबद्दल आपल्याला जराशी काळजी घ्यायला. उदाहरणार्थ हायपरटेन्शन असेल तर ते कंट्रोलमध्ये असायला हवं, डायबिटीस असेल तर डायबिटीस कंट्रोलमध्ये असायला हवं. डायबिटीस किंवा हायपरटेन्शन अशा गोष्टी कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहेत, त्या कंट्रोलमध्ये असायला हव्या. जर तुम्हाला हार्टचे आजार असतील, काही जर तुम्ही ब्लड थिनर्स किंवा रक्त पातळ करायच्या काही गोळ्या चालू असतील, हेअर ट्रान्सप्लांट करण्याअगोदर तुमचे कार्डिओलॉजिस्ट असतील किंवा मेडिसिनचे डॉक्टर असतील त्यांच्यावर आपण डेफिनेटली कन्सल्ट करणार आहोत.
त्यामुळं जर तुमचं वय जास्त असेल, 60 असेल 65 असेल, अशा लोकांचं पण आम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलेले आहेत आणि त्यांचे एकदम उत्तम रिझल्ट आलेले आहेत. वय जास्त आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करू नये. तर ह्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा ग्रेड ऑफ बाल्डनेस आणि डोनर साईट अवेलेबिलिटी, म्हणजे तुमचं टक्कल किती मोठं आहे. ज्या लोकांचं ग्रेड 5 ग्रेड 6 पर्यंत टक्कल आहे त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं हेअर ट्रान्सप्लांटमध्ये कव्हर करू शकतो, पण ज्यांचं ग्रेड 7 टक्कल आहे, म्हणजे कुठून ते पाठीमागापर्यंत, कानाच्या पाठीमागच्या एरियापर्यंत जर तुम्हाला टक्कल असेल, तर तुम्हाला जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे केसांची ती खूप जास्त होते. ती अवेलेबल डोनर साईटमध्ये अनेकदा कव्हर करता येत नाही. त्यामुळे तुम्ही आयडियल कॅन्डिडेट आहात का नाही हे तुमच्या ग्रेडवरती पण अवलंबून आहे, त्याबरोबरच तुमची डोनर साईट कशी आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. मी असे पण पेशंट बघितलेले आहेत की ज्यांना ग्रेड 5 आणि ग्रेड 4 पर्यंत बाळणीस आहे, पण त्यांची डोनर साईट आहे ती खूप पुअर आहे. त्याच्यामध्ये साधारण 50 ते 65 ग्राफ्ट पर स्क्वेअर सेंटीमीटर आहेत, जो खूप कमी नंबर आहे. आणि हे ह्या कॅन्डिडेटना आपण पुअर डोनर एरियाचे कॅन्डिडेट म्हणतो, आणि हे कॅन्डिडेट हेअर ट्रान्सप्लांटसाठी आयडियल नाही आहे. अशा लोकांनी मेडिसिनवरती त्यांचा जो काही डोनर एरिया आहे तो कव्हर करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर मेडिसिननंतर त्यांना चांगला रिझल्ट आला तर त्यांना हेअर ट्रान्सप्लांटसाठी आपण पोस्ट करू शकतो. पण ग्रेड 7 ज्या लोकांचे पाठीमागचे केस नाहीत, दाढीचे पण केस कमी आहेत, बॉडी हेअर नाहीत, हे हेअर ट्रान्सप्लांटसाठी चांगले कॅन्डिडेट नाहीत, आणि अशा पेशंटना आम्ही डायरेक्टली हेअर ट्रान्सप्लांट रिफ्यूज करतो. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेअर ट्रान्सप्लांट कन्सल्टेशन करायच्या अगोदर काय काय माहिती असायला हवी याच्याबद्दल माहिती मिळाली असेल, तुमच्या आणि काही शंका असतील, तुमच्या आणि काही क्वेश्चन असतील, किंवा कुठल्या बाबतीत तुम्हाला माहिती पाहिजे असेल, असे जर काही तुमची रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा आणि आमची वेबसाईट पण व्हिजिट करू शकता. थँक्यू.